दाखवलं जातं की पवार साहेब म्हटले की औरंगाबाद मी म्हणणार नाही, मी आपलं संभाजीनगर म्हणणार नाही, फक्त औरंगाबाद म्हटलं जाईल असं बोललं जातं, यावरती काय शक्य आहे? पण सोशल मीडियावर त्यांनी काही न्यूज चॅनलवरती सोशल मीडिया पवारसाहेब खूप सिनियर येत असणार, ती भय्यत दुर्दैव आहे की आपल्या वडिलांच्या वयाच्या माणसाबद्दल असं बोलणार, तुमच्या त्यांची संस्कृती घोषणा करत राहायच्या आणि ऑन फील्ड डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ, यात होम मिनिस्ट्रीचं पूर्णपणे अपयश आहे. आणि मुलींना बेटी पढावर बेटी काय बेटी बचाव हे पूर्ण खोखलं ठरलं. दिल्लीमध्ये पण आपल्या सगळ्या मुली ज्या ऑलिम्पिक मेडल घेऊन आल्या होत्या त्यांच्याशी काय पद्धतीने सरकार दिल्लीचा वागलंय त्याचा मी जाहीर निषेध करतो. चालण्याचं मी म्हणाला काल कोल्हापूरमध्ये जी काही घटना घडली खूप वाईट प्रसंग होता, त्या ठिकाणी कायद्याने सुव्यवस्था प्रश्न निर्माण, कायदा सुव्यवस्था कम्प्लीट फेलियर आहे होम मिनिस्ट्रीचं, महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत. कायदा नगरमध्ये जी घटना घडली कोल्हापूरमध्ये घडली अर्थातच कम्प्लीट इंटेलिजन्स फेलियर. बंटी पाटील 2 महिन्यापूर्वी म्हणले होते की अशा गोष्टी होऊ शकतात, तर जर बंटी पाटलांना कळतं तर ह्या सरकारला कळत नाही हे होणार आहे. कौटुंबिक वादातून अनेक दिल्ली मुलीच्या विवाहासाठी काही कौटुंबिक आहेत आणि काही फेलियर हे सरकारचंही आहे. दोन गोष्टी झाल्या, परवाच्या दिवशी जी हॉस्टेलमधली घटना झाली मुलीची, तर मग हॉस्टेलचं सरकार काय करत होतं? तिथे कॅमेरे का नाही लावले, तिथे अलार्म बेल का नाही लावल्या? मुलींची सुरक्षितता हे प्राधान्य नाही आहे का या सरकारचं? नुसत्या घोषणा करत राहायच्या.